दोन दिवसापूर्वी पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या अपघातात दोन निष्पाप लोकांचा जीव गेला. हा अपघात एका नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन आणि मद्यधुंद मुलाकडून घडला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या मुलाला अटक केली, न्यायालयात हजर केलं, पण त्याची अवघ्या काही तासातच जामिनावर सुटकाही झाली. त्यामुळे सध्या पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. या बड्या बिल्डरनं पैशाच्या जोरावर आपल्या लाडक्या लेकासाठी खालपासून ते वरपर्यंत अशा संपूर्ण यंत्रणास कामाला लावल्याचा आरोप होतोय. संबंधित मुलाला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर अशी स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्याचाही आरोप होतोय. शिवाय त्याला जामीन लवकर मिळाला यासाठी त्याच्यावरती ड्रिंक अँड ड्राईव्हचे कलम लावले नाहीत. त्याचे ब्लड रिपोर्ट सुद्धा 15 तासांनंतर आले, त्यामुळे हे प्रकरण कुणाच्या आशीर्वादाने दाबण्याचा प्रयत्न होतोय असा सध्या प्रश्न उपस्थित होतोय. पोलिसांनी मात्र या सगळ्या आरोपांचं आणि चर्चांचं खंडन केलंय. पोलिसांकडून कोणतीही नरमाईची भूमिका घेतली गेलेली नाही, तसंच संबंधित मुलाला कोणतीही VI ट्रीटमेंट दिली गेली नसल्याचं आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय. याशिवाय त्याच्या जामिनाविरोधात सत्र न्यायालयात अपील करणार असल्याचंही अमितेश कुमार यांनी सांगितलंय. दरम्यान आता या सगळ्या वादात आणि आरोप प्रत्यारोपांमध्ये एका आमदाराच्या नावाचीही चांगलीच चर्चा होतीये आणि सुनील टिंगरे असं या आमदार महोदयाचं नाव आहे. सुनील टिंगरे या प्रकरणात गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियात चांगलेच ट्रोल होत आहेत. माध्यमं आणि वृत्तपत्रांमधील बातम्यांमधून त्यांना टीकेचं धनी व्हावं लागले. लोकांचा संताप जेवढा संबंधित मुलाबद्दल आहे तेवढाच सुनील टिंगरे यांच्याबद्दलही दिसून येतोय. तर यासाठी आमदार सुनील टिंगरे यांच्या काही कृतीही कारणीभूत ठरल्यात. त्यांच्यावर टीका होताच त्यांनी तत्परतेनं फेसबुक पोस्ट लिहून खुलासा केला, पण त्यामुळे लोकांचा संताप हा कमी होण्याऐवजी आणखीनच वाढलाय. तर नेमकं काय आहे हे प्रकरण आणि सुनील टिंगरे का ट्रोल होत आहेत पाहुयात सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून. सुनील टिंगरे हे अपघात झाल्या म्हणजेच पहाटे 3 वाजताच एरोडा पोलीस स्टेशनला गेले होते. तेव्हापासूनच त्यांच्यामुळे संबंधित मुलाला स्पेशल ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होऊ लागला. पण आपण केवळ अपघाताबाबत माहिती घेण्यासाठी आणि पोलिसांना तपासाबाबत योग्य ते निर्देश देण्यासाठी गेलो होतो असा खुलासा त्यांनी केलाय. तर त्यांच्या याच खुलाशावर बोलताना आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष विजय कुंभार म्हणालेत, आपण फक्त कायद्यानुसार वागा असं सांगायला पोलिसांकडे गेलो होतो, हे त्यांचं म्हणणं कुणालाही पटणारं नाहीये. तसंच लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी अपघातग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करणं गरजेचं होतं. इतकंच नाही तर ती त्यांची जबाबदारीही होती, परंतु त्यांनी तसं केल्याचं दिसत नाहीये. खरं तर अपघातानंतर आरोपीला मिळालेली रॉयल ट्रीटमेंट, तो गाडी चालवतच नव्हता असा दाखवण्याचा केलेला प्रयत्न, ताबडतोब मिळालेला जामीन, देण्यात आलेली तकलादू शिक्षा, तसंच आरोपीच्या पालकांवर आणि त्याला मद्य पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात झालेला विलंब, या सगळ्या गोष्टी टिंगरेंनी केलेल्या खुलाशाच्या विरोधात जातात. आता या प्रकरणाबद्दल नागरिकांमध्ये असलेला असंतोष बघूनच पोलिसांसह सगळ्याच यंत्रणांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते. त्यामुळेच कदाचित तात्पुरती कारवाई झाल्यासारखं वाटेल, परंतु जोपर्यंत या प्रकरणातील दोषींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत नागरिकांचा कारवाई या शब्दावर विश्वास बसणार नाही असंही कुंभार म्हणालेत. तर आमदार सुनील टिंगरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की कल्याणी नगरमध्ये काल रात्री झालेल्या अपघातात दोघांचा झालेला मृत्यू ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. दोन मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे आणि या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण तरुणीला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून नक्की न्याय मिळेल असा मला विश्वासही आहे. तसंच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी सुद्धा मी आशा बाळगतो. या दुर्दैवी अपघाताशी माझा दुरान्वय संबंध नसताना कालपासून सोशल मीडियात काही घटकांकडून माझ्याविषयी चुकीची आणि बदनामीकारक माहिती प्रसारित करण्यात येते. याबाबत सुरुवातीला दुर्लक्ष केलं, परंतु विरोधकांकडून याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात आल्याने कालच्या घटनेबाबत सविस्तर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे 3 च्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करून दिली. तसंच माझे परिचित विशाल अग्रवाल यांनीही मला फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं. त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर एरोडा पोलीस ठाण्यात गेलो. यावेळी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस निरीक्षक हे अपघातातील तरुण तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगितलं.
मी त्यांना फोन केला असता 15 मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही. पोलीस स्टेशनला आल्यानंतर PI साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो. मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारी सुद्धा कबूल करतील यात शंका नाही. म्हणूनच काल सकाळी 6 वाजता या प्रकरणी गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली. दरम्यान या अपघाताप्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणल्याचा खोडसाळपणा काही घटकांकडून सोशल मीडियात केला जातोय. यामुळं माझी सार्वजनिक आणि राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्याने वस्तुस्थिती या ठिकाणी नमूद केली आहे. वास्तविक मी पहिल्यापासूनच नाईट लाईफच्या विरोधात आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाजही उठवला आहे. विमाननगर, कल्याणी नगर, खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरू असलेले पब, बार आणि टेरेस हॉटेल, तसंच दारू विक्री, मटका धंदा, हुक्का पार्लर, पत्त्याचे क्लब, अंमली पदार्थांची विक्री, मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मी पोलीस आयुक्तांना यापूर्वी पत्रही दिलं आहे आणि विधानसभेतही या संदर्भात आवाज उठवला आहे. तसंच कल्याणी नगरमधील रहिवाशांसोबत पोलीस आयुक्त साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला आहे. शिवाय यापुढेही या अवैध व्यवसायांना माझा नेहमीच विरोध असेल. परंतु एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे. सुज्ञ नागरिक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास आहे. आपलाच सुनील टिंगरे, आमदार वडगाव शेरी. तर आमदार सुनील टिंगरे यांनी अशा प्रकारची फेसबुक पोस्ट लिहून या प्रकरणासंदर्भात ट्रोल होताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मंडळी, आता याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांबद्दलची माहिती सविस्तर जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.